बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवरून 18 लाखाचा गुटखा जप्त करून 1 रिक्षा टेम्पो जप्त तसेच गोडाऊन सील करण्यात आला आहे. रात्री उशिरापर्यंत अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी आणि बदलापूर पूर्व पोलीस ही कारवाई करत होते. या कारवाई प्रतिबंधित गुटखा तंबाखू मसाला मोठ्या प्रमाणात आढळून आला. त्यात विमल कोल्हापुरी तसेच मिराज नावाचे प्रतिबंधित पदार्थ मोठ्या प्रमाणात आढळून जप्त करण्यात आले. ही कारवाई बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या 3 टाकी परिसरात करण्यात आली. अन्न औषध प्रशासनाच्या अधिकारी अरुणा वीरकायदे यांनी या कारवाईबद्दल माहिती दिली. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी. मालाचं जर मोजदात झालेली नाही तर वरिष्ठांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही आज या ठिकाणी हजर झालेलो आहोत आणि एका गाडीमध्ये हा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा आढळून आलेला आहे. तर त्याची मोजदात होईल आणि चालक आणि मालक दोन्ही फरार आहेत तर त्यांच्या विरुद्ध फिर्याद दिली जाईल. पोलिसांच्या मदतीने पुढील कारवाई होऊन जाईल. या गाडीमध्ये काय काय आहे? काय काय सापडलं? विमल पान मसाला सापडलेला आहे, विमल सुगंधी तंबाखू सापडलेली आहे आणि हे दोन्ही पदार्थ प्रतिबंधित आहेत. अन्न सुरक्षा व मानदे कायद्याच्या अंतर्गत प्रतिबंधित आहेत. आता पुढची कारवाई काय होणार आहे? पुढची कारवाई आता FIR वगैरे दिला जाईल, पंचनामा केला जाईल आणि नियमाप्रमाणे होईलच कायद्यातील तरतुदींच्या अनुषंगाने.